आपल्या मनपसंतीचे सिलेक्टर रेंजचे कापड आणि बॉडी फिटिंग साठी झक्का शिलाई एकाच छताखाली दत्ता दहिवडकर कापड दुकान आणि टेलर्स। ताज्या बातम्यांचे अपडेट्स पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। मागील काही दिवसांपूर्वी पंढरपूर मंगळवेढ्याचे विद्यमान आमदार स्वर्गीय भारतनाना भालके यांचे निधन झाले, त्यामुळे पंढरपूर विधानसभेसाठी येत्या काही दिवसांमध्ये पोटनिवडणूक लागणार आहे। यासाठी पंढरपूर आणि मंगळवेढ्यातील राजकीय नेत्यांनी याची जय्यत तयारी सुरू केल्याचे आपणास पाहावयास मिळते। पंढरपूरच्या या राजकीय सारीपटावर कोण कसं खेळतंय, तर कोण आपली सोंगटी कुठं ठेवण्याचा प्रयत्न करतंय, तर कोण पडद्याआड राहून कुणाला चीत करण्याचा प्रयत्न करतो, हे जरी आपणास दिसत नसलं तरी याला समजून घ्यावे लागते। मागील काही दिवसातील पंढरपूरच्या राजकीय घडामोडी पाहिल्या तर कुणाचीच बाजू स्पष्ट झालेली नाही। प्रत्येकजण कार्यकर्त्याची बैठक घेऊन स्वतःला फक्त प्रेझेंट करायचा प्रयत्न करतोय। काल परिचारक गटाने देखील युवा नेते प्रणव परिचारक यांनी विधानसभा निवडणूक लढवावी यासाठी बाजार समितीमध्ये पांडुरंग परिवाराच्या माध्यमातून भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेतली होती। या बैठकीत प्रणव परिचारक यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी प्रत्येकाने आपली मते मांडली। आता ही बैठक म्हणजे फायनल म्हणता येत नाही, कारण निवडणुकीपूर्वी अशा प्रकारचे वातावरण निर्मिती करण्याचा एक भाग आहे। मात्र परिचारक गटाने घेतली ही बैठक म्हणजे त्यांनी केलेला एक केविलवाना प्रयत्नच म्हणावा लागेल। परिचारक गटाकडे सध्या परिस्थितीला दोन मातब्बर नेते असून यामध्ये दस्तुरखुद्द आमदार प्रशांतराव परिचारक तर दुसरे उमेश मालक यांच्यानंतर म्हटलं तर माजी नगराध्यक्ष नागेशजी भोसले हे पर्याय होऊ शकतात। खरे पाहिले तर ही बैठक म्हणजे नगरपालिकेची निवडणूक असल्यासारखे जाणवले। परिचारक गटाने अजून तरी सिरियस घेतलेले दिसत नसल्याचे या बैठकीवरून जाणवते।